आज मी तुमच्यासोबत बहुपयोगी असणारी पाणीपुरी, भेडसाट, रगडा पॅटिस, दहीवडा इत्यादी पदार्थांमध्ये सर्व केली जाणारी चिंच गुळाची आंबट गोड चटणी शेअर करीत आहे। यासाठी मी 100 ग्रॅम चिंच घेतली आहे। चिंचेमधील सर्व बिया मी काढून घेतले आहेत। कधीही चिंच यूज करण्याआधी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। चटणीसाठी आधी चिंचेचा पल्प काढून घ्यायचा आहे। कमी वेळेमध्ये चिंचेचा जास्त पल्प काढता येईल यासाठी यामध्ये उकडते पाणी घालायचे आहे। चिंच पूर्णपणे बुडेल एवढे पाणी यामध्ये घाला। चमच्याने थोडं मिक्स करा। आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे चिंच मऊसर होईपर्यंत ठेवून द्यायची आहे। उकडते पाणी घातल्यामुळे चिंच भिजायला जास्त वेळ लागत नाही। 20 मिनिटांनंतर चिंच भिजून छान मऊ पडलेली आहे। आता ह्या चिंचेची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये घाला। मिक्सरच्या जारमध्ये फक्त चिंच घाला, यामधील पाणी घालू नका। सुरुवातीला पाणी न घालताच ग्राइंड करून घ्या आणि गरज भासल्यास भिजवलेल्या चिंचेचे पाणी घालून पुन्हा ग्राइंड करून घ्या। मी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता ही बारीक करून घेतलेली पेस्ट गाळून घ्यायची आहे। त्यासाठी ज्या भांड्यामध्ये चटणी करून घेणार आहोत तेच भांडं घ्या। चिंचेची पेस्ट गाळणीमध्ये काढून घ्या आणि भिजवलेल्या चिंचेचं जे पाणी होतं ते पाणी मिक्सरच्या जारमध्ये घालून ते सुद्धा गाळायला घ्या। पाणी घातल्यामुळे चिंचेची पेस्ट पटकन गाळली जाते। गाळणीच्या खाली बराचसा पेस्ट असतो तो काढून घ्या आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्या। आता यामध्ये मी 100 ग्रॅम गुळ घालत आहे। गुळ आधी बारीक करून घ्या। तुम्ही गुळाऐवजी साखर घालू शकता आणि गुळाचे किंवा साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। मी 100 ग्रॅम चिंचेसाठी 100 ग्रॅम गुळ घेतला आहे। गुळासोबतच मी यामध्ये 2 चमचे साखर घालत आहे। नंतर यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आहे। ही चटणी बरेच महिनेपर्यंत टिकवून ठेवायची असल्यामुळे ती व्यवस्थित शिजवून घेणे आवश्यक आहे। त्यासाठी यामध्ये पाणी घातलं आहे। पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्या। आता हे तयार असलेलं मिश्रण शिजवून घेण्यासाठी गॅसवर ठेवा। मोठ्या गॅसवर 1 उकडी येऊ द्या। मिश्रणाला चमच्याने सतत ढवळत राहा। छान उकडी आली आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम करा। हे मिश्रण मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। थोडं घट्ट होऊ द्या। मिश्रण आधीपेक्षा थोडं घट्ट झालं आहे। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी 1 चमचा सुक्या लाल मिरच्यांची पावडर घालत आहे। मी कमी तिखटपणा असलेल्या लाल मिरच्यांची पावडर घालत आहे। या चटणीमध्ये तिखट थोडं कमीच घालायचं असते। यासाठी तुम्ही जर तिखट असणाऱ्या लाल मिरच्यांची पावडर घालत असणार तर फक्त 1/2 चमचा घाला। 1 चमचा जिरेपूड। ही जिरेपूड मी जिरे आधी भाजून नंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली आहे। भाजून घेतलेल्या जिऱ्याची टेस्ट चटणीमध्ये छान उतरते। 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा काळं मीठ आणि 1/2 चमचा साधं मीठ। नंतर यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर घाला। तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर 1 इंच आलं बारीक तुकडे करा आणि चिंचेसोबतच मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या। सर्व मसाले छान मिक्स करून घ्या आणि चमच्याने सतत ढवळत राहा। चिंचेची चटणी शक्यतो स्टील किंवा नॉनस्टिक भांड्यामध्येच बनवून घ्या। चटणी तयार आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे बघा। चमच्याने धार सोडून बघितल्यानंतर धार सतत पडत नाही आणि चमच्याला सुद्धा चटणीची छान कोटिंग झाली आहे। यापेक्षा जास्त शिजवून घेऊ नका कारण चटणी थंड झाल्यानंतर आणखी जास्त घट्ट होते। आता गॅस बंद करा। नंतर 1/2 चमचा खरबूज बिया थोड्या भाजून घ्या। भाजून घेतलेल्या खरबूज बिया गरम असलेल्या चटणीमध्ये घाला। चटणीमध्ये खरबूज बिया घातल्या नाही तरी चालेल, परंतु ह्या बियांमुळे चटणीचा फ्लेवर आणखी वाढतो। एकदा चांगलं मिक्स करून घ्या आणि ही तयार असलेली चिंचेची चटणी पूर्णपणे थंड होऊ द्या। बरेच चौपाटी पदार्थ जसे दही वडा, पाणीपुरी, भेळ, चाट, रगडा पॅटिस इत्यादी पदार्थांमध्ये सर्व केली जाणारी चिंच गुळाची आंबट गोड चटणी खाण्यासाठी तयार आहे। चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी घट्ट झाकण असलेली काचेची बॉटल घ्या आणि ही बॉटल गरम पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये छान कोरडी करून घ्या। नंतर बॉटलमध्ये चटणी घालून ती फ्रीजमध्ये ठेवा। 3 ते 4 महिने ही चटणी फ्रीजमध्ये सहज टिकते। चटणी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती आणखी जास्त घट्ट होते। यासाठी बॉटलमधून चटणी काढताना 1/4 चमचा घ्या। ज्या प्रमाणात चटणीचा वापर करायचा आहे तेवढी चटणी बॉटलमधून काढून घ्या आणि यामध्ये पाणी घालून तुम्हाला पाहिजे असणारी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्या। अशी ही चिंच गुळाची आंबट गोड चटणी करून बघा आणि ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करून खाली असलेले सबस्क्राईबचे बटन दाबा आणि त्याच्या बाजूला असलेले बेल आयकन सुद्धा प्रेस करा।